नागपूर लगत असलेल्या काटोल शहराच्या विकासासाठी 2 जानेवारी रोजी काटोल नगर परिषदेच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते पार पडले. या दरम्यान या शहराचाही सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक विकास साधण्याचा आपला प्रयत्न राहणार आहे. तसेच तरुणांच्या हाताला काम यासोबतच शेतकऱ्याचाही विकास झाला पाहिजे या दृष्टीने प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन केंद्रीय महामार्ग वाहतूक परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी दिले. यावेळी विविध विकास कामांमध्ये मुले मुली राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर जातील यासाठी स्विमिंग पूल, शहरात 2 ठिकाणी मोठी मल्टीप्लेक्स थिएटर, प्रत्येक गावात खेळाची मैदाने, शेतकऱ्याच्या विकासासाठी ड्रायपोर्ट सिंधी इत्यादी तयार करण्यात येणार असून काटोल ही नागपूरची सॅटेलाईट सिटी होईल. विजेची समस्या लक्षात घेता भारनियमन होईल, त्यामुळे काटोलात इमारतींवर सोलर पॅनलद्वारे सौरऊर्जा निर्मिती व्हावी, सांडपाण्यापासून हायड्रोजन निर्मितीचा प्रकल्पही व्हावा, कारण आता गाड्या हायड्रोजनवरच चालणार आहे, असेही ते म्हणाले. नागपूर काटोल रस्त्याचेही आज भूमिपूजन झाले. या रस्त्यात येणाऱ्या सर्व अडचणी दूर करून हा रस्ता पूर्ण करू. या रस्त्यावर 2-3 ठिकाणी उड्डाणपूल होतील, फेटरीजवळ रिंग रोड होईल. या प्रसंगी काटोलचे भाजपा नेते व कृषी सभापती चरणसिंग ठाकूर, खासदार कृपाल तुमाने, आमदार आशिष जयस्वाल, माजी आमदार गिरीश व्यास, सुधाकर कोहळे, अरविंद गजभिये, उकेश चव्हाण व अन्य उपस्थित होते. कोविडच्या काळामध्ये कार्यक्रम घेणं अतिशय अडचणीचं आहे. मी चरण ठाकूर यांना विनंती केली होती की कठीण आहे, खूप अडचणी आहे, तर आपण कार्यक्रम पोस्टपोन करता आला तर पुढे करू. पण त्यांनी सांगितलं की सगळं कामं तयार होऊन आहेत आणि आता जनताही तयार नाही आहे थांबायला, तुम्ही काही करून कार्यक्रम करा. तेव्हा त्यांच्या आग्रहाकरता मी पण येण्याचं ठरवलं. मला आज अतिशय आनंद झाला, कारण या स्विमिंग टँकची जेव्हा निर्मिती करण्याचं चरण ठाकूर यांनी ठरवलं होतं, त्यावेळी मी त्यांना आग्रह केला होता की ऑलिम्पिक स्टँडर्डचा स्विमिंग टँक झाला पाहिजे, जागतिक दर्जाचे राष्ट्रीय स्तरावरच्या स्पर्धा इथे होऊ शकल्या पाहिजे, अशा स्टँडर्डचाच आपला स्विमिंग टँक झाला पाहिजे असा आग्रह मी त्यांना केला होता. आणि खरोखर हा स्विमिंग टँक बघितल्यानंतर मला एवढा आनंद झाला की आज ह्या स्विमिंग टँकमुळे आपल्या काटोल तालुक्यातल्या मुलामुलींना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर स्विमिंगमध्ये जाता येईल एवढी चांगली व्यवस्था त्यांनी करून दिली, याबद्दल त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. आत्ताच मला सांगितलं, सीओंनी पण सांगितलं की या ठिकाणी त्यांनी 4 मुलं IIT गेली आहेत. ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे की आज या ठिकाणी आपल्या इथल्या शेतकरी, शेतमजूर, शोषित पीडित जनतेच्या, गरीब लोकांच्या मुलांना उत्तम शिक्षण देऊन त्यांना जीवनात यशस्वी व्हावं म्हणून मदत करण्याकरता अतिशय सुंदर अशी लायब्ररी त्यांनी निर्माण केली. ज्यांच्या घरामध्ये मुलांना अभ्यास करण्याकरता स्वतंत्र सोय आहे, टेबल लॅम्प आहे, कूलर आहे, AC आहे, त्या मुलांचा प्रश्न वेगळा आहे. पण ज्या मुलांच्या आईवडिलांजवळ पैसे नाही आहे, गरिबी आहे, घरामध्ये अभ्यास करण्याची सोय नाही आहे, लाईटची समस्या आहे, त्या सर्व मुलांना आता अभ्यास करण्याकरता अतिशय उत्कृष्ट अशी पूर्णपणे एअर कूल्ड आणि पुस्तकं असणारी मोठी लायब्ररी, त्याचंही पण आज लोकार्पण झालं. त्याहीबद्दल मी नगराध्यक्ष, उपाध्यक्ष चरणजी, त्याचे सगळे नगरसेवक आणि त्याचबरोबर CO साहेबांना देखील मनापासून अभिनंदन करून खूप खूप शुभेच्छा देतो. मी त्यांना 2 विनंती करणार आहे. एक, या लायब्ररीचं e-लायब्ररीमध्ये रूपांतर करा. आजकाल टेक्नॉलॉजी खूप बदललेली आहे आणि त्यामुळे e-लायब्ररी झाल्याबरोबर आपल्या मुलांना जगात ॲक्सेस मिळणार आहे.